केरले ते नांदारीपर्यंत सुरू असलेल्या सुमारे 300 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा पुरता फज्जा उडालाय. नवीन रस्त्याला जागोजागी खड्डे आणि भेगा पडल्यानं रस्त्याच्या कामाचा दर्जा उघड झालाय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामामध्ये लक्ष घालून रस्ता दर्जेदार करण्याची मागणी नागरिक करतायत. आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून केरले ते नांदारी दरम्यान 29 किलोमीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र संबंधित कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक गावात जागोजागी अरुंद रस्ता झाल्यानं 2 वाहनंही जाणं कठीण झालंय. रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन 1 वर्ष झालंय. एकूण 29 किलोमीटर रस्त्याच्या कामापैकी 14 किलोमीटरचं काम सध्या पूर्ण झालंय. मात्र पूर्ण झालेल्या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला जागोजागी भेगा पडल्यात. तसंच बाजूपट्ट्या देखील तुटले आहेत. काँक्रीटीकरण झाल्यानंतर ओल्या रस्त्यावरून वाहनं गेल्यामुळे मोटरसायकल घसरून अपघात होत आहेत. तर पहिल्याच पावसात जागोजागी रस्त्याचं काँक्रीट धुवून गेल्यानं रस्त्याचे अंतरंग उघडे पडले आहेत. संबंधित अधिकारी आणि कंपनीचं साटलोटा असल्यासारखंच कामकाज सुरू असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. पोर्ले इथल्या गटारीच्या बांधकामाला महिन्याभरात भगदाड पडलंय. तर कोतोलीतील चौगुले महाविद्यालयाच्या जवळील 200 मीटर रस्ता खोदून वर्ष होत आलं तरी संबंधित कंपनीनं रस्ता पूर्ण केलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना धूळ कचरा खडी यांचा त्रास सहन करावा लागतोय. तर माझगाव फाट्याजवळ धोकादायक वळणावर केलेल्या कामामुळे हे वळण अपघात क्षेत्र बनण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामाबद्दल संबंधित विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होतोय. बी न्यूज साठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील.